नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी। अड्डा 24/7 मराठीच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी प्रदीप इरकर तुम्हा सर्वांना एक अपडेट घेऊन आलेलो आहे। बघा मित्रांनो, तुमच्यापैकी बहुतेक जणांनी एसएससी सीजीएल 2022 चे फॉर्म भरले असतील। फॉर्म फिलिंग करायची डेट संपून गेलेले, त्यामुळे ज्यांनी भरलेले नसतील त्यांचं मी बॅड लक समजतो। आणि जेव्हाही मॅथमॅटिक्सचे सेशन्स होत असते तेव्हा मी तुम्हाला या फॉर्म फिलिंग बद्दल इन्फॉर्मेशन देत होतो आणि हा फॉर्म भरा असं सांगत होतो। तर मित्रांनो, एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे त्याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जेव्हा ऍडव्हर्टिजमेंट आले तेव्हा त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी जवळपास 20,000 अप्रॉक्सिमेट टेंडेटिव्ह पद असतील असं सांगितलेलं होतं। ओके, म्हणजेच 20,000 पद एसएससी मार्फत काढण्याची ही पहिलीच वेळ होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात वेकन्सी कधीही काढल्या जात नव्हत्या। आता त्या एक्झामची ते जे नोटिफिकेशन जी होती त्याचा फॉर्म फिलिंगची जी झाली त्याची एक्झाम डेट सुद्धा आलेली आहे। एक्झाम डेट काय आहे मित्रांनो, तर एक्झाम डेट तुमची 15 दिवस ऑलमोस्ट चालेल, 1 डिसेंबर टू 13 डिसेंबर आय थिंक याची एक्झाम डेट आहे। येस, सो डिसेंबरचा 1st 15 दिवसात तुमचा कधी एक पेपर होऊ शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे 3 शिफ्ट असतात। सो त्या 3 शिफ्ट मध्ये कुठल्या तरी एका शिफ्ट मध्ये तुमचा पर डे पेपर असतो। म्हणजेच 15 दिवस म्हणजे जवळपास 12-13 दिवस एक्झाम चालेल, 12-36 म्हणजे 30 ते 35 शिफ्ट तुम्हाला या पेपरमध्ये पाहायला मिळतील, या एक्झाम मध्ये पाहायला मिळतील। लाखो विद्यार्थ्यांनी याच्यासाठी अप्लाय केलेला आहे, त्याच्यापैकी 20,000 वॅकन्सी अकॉर्डिंग टू एसएससी सीजीएल एसएससी ऑफिशियल वेबसाईट आहे। परंतु सध्याला मित्रांनो एक आरटीआय रिप्लाय व्हायरल होत आहे, एक आरटीआय रिप्लाय आलेला आहे। ओके, हा आरटीआय रिप्लाय मी स्वतः किंवा आमच्या टीम मार्फत कोणीही टाकलेला नाहीये, तो आम्हालाही मिळालेलाच आहे। ओके, या आरटीआय रिप्लाय मध्ये तुम्हाला ज्या सीजीएल बघा, जेव्हा सीजीएलचा फॉर्म फिलिंग होता त्याच्यानंतर त्यांनी डेट एक्सटेंड केली आणि डेट एक्सटेंड करताना त्यांनी सांगितलेलं तिथे नोटिफिकेशन मध्ये ऑफिशियल की वॅकन्सीज मे इन्क्रीज असं सांगितलेलं आहे की वॅकन्सीज मे इन्क्रीज। सो वॅकन्सीज मे इन्क्रीज ह्या शब्दाचा अर्थ काढून अनेकांनी आरटीआय टाकलेला आहे। ओके, की किती पद रिकामी आहेत किंवा किती वॅकन्सी येणार आहेत, तर त्याचाच काही स्क्रीनशॉट्स आलेले आहेत किंवा त्याचेच काही फोटो आलेले आहेत, 2 फोटोज आहेत। सो त्याद्वारे तुम्हाला एक गुड न्यूज आहे, जर ती न्यूज एकदम बेस्ट असेल, ओके ऑथेंटिक असेल, तर मित्रांनो तुमच्यापैकी ज्यांनी सीजीएलचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी आपली तयारी जी आहे हिचा वेग दुप्पट नाही तर चौपट केला पाहिजे, कारण ही वॅकन्सी मग तुम्हाला जॉब मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। ओके, जर चला मी फटाफट तुम्हाला दाखवतो काय आहे ते। ओके, आता तुम्ही जर समजा कधी जस्ट अ सेकंड मला जर मी आता ते पिक्स दाखवतो, तुम्हाला जर समजा इथे आपण मी ते पिक्स ओपन करतो, चलो बघा। पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल, बघा याचं थोडस झूम करतो, येस ओके ओके इथे बघा पोस्ट नेम। तुम्हाला माहित आहे एसएससी सीजीएल मार्फत अनेक पदांमध्ये आणि अनेक विभागांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या भरती केल्या जातात। सो त्यांनी पोस्ट क्लासिफिकेशन आणि डिपार्टमेंट नेम आणि नंतर मिनिस्ट्री कुठल्या भरते ह्या बाबतीत दिलेला आहे। लास्ट अपडेट कधीच आहे तर ऑक्टोबरचे अपडेट्स आहेत, काहीचे ऑलमोस्ट ऑक्टोबरचे सर्वांचे अपडेट आहेत। ओके, तुम्हाला माहिती आहे 75 वर्ष आझादीचा आणि कुठे ना कुठे केंद्र सरकारने पण आणि महाराष्ट्र एकप्रणय घेतलेला आहे की 75 लाख जणांना नोकरी देणार, 75,000 जणांना नोकरी देणार, त्यापैकीच एक भाग म्हणून जरा गती वाढवलेली आहे हे भरण्याची। सो किती वॅकन्सी रिकामे आहेत अशा प्रकारे एक तुम्हाला लिस्ट दिलेली आहे आणि ही लिस्ट तुम्ही जशी जशी बघेल जशी जशी पुढे फॉरवर्ड करतील तेव्हा मित्रांनो 20,000 पदे तर आहेतच आहेत। ओके, 20,000 पदे तर आहेतच आहेत, परंतु त्याच्यासोबत मित्रांनो एक ह्या अकॉर्डिंग टू दिस आरटीआय, या आरटीआयच्या नुसार मित्रांनो एक सेकंड मी दुसरा फोटो, ओके येस, या आरटीआयच्या अकॉर्डिंग तुम्हाला एकूण पदे जर किती होत आहेत तर ती एकूण पदे तुम्ही पाहू शकतायत 37,836 पदे। जर तुम्ही ही 37,836 पदे रिअल मध्ये ऍडव्हर्टिजमेंट जर तुमची होत असेल, भरती होत असेल, कारण एसएससी सीजीएलची पदं जेव्हा लास्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेला पोहोचतात ना त्या टायमाला अराउंड डिसाइड होतात, लक्षात ठेवा। जसे एमपीएससी अगोदर सांगते त्याप्रकारे एसएससी कधी अगोदर सांगत नाही। ज्या विद्यार्थी मित्रांनी एसएससीचा फॉर्म भरलेला आहे
परंतु अभ्यास करत नसतील त्यांना अजूनही वेळ आहे. 1 डिसेंबर पासून एक्झाम सुरू होत आहे, ज्या जवळपास 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अभ्यासाला लागा, पॅटर्न बदललेला आहे, पॅटर्न चांगला गेलेला आहे. अगोदर ज्यांचं मॅथ रिझनिंग चांगलं होतं त्यांनाच संधी असायची. कुठे ना कुठे मित्रांनो एक जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी आहे. सो ह्या अपॉर्च्युनिटीला तुम्ही वाया नका घालू. आणि येस, तुम्ही नक्कीच Adda247 मराठी सोबत जोडले जाऊ शकतात. Adda247 हिंदी चॅनल सोबत जोडले जाऊ शकतात, ज्याचे SSC अड्डा ह्या चॅनल सोबत जोडले जाऊ शकतात, जेणेकरून तुमचं SSC चं प्रिपरेशन सुद्धा विनामूल्य आणि मोफत होईल. सो येस, आशा करतो व्हिडिओ हा अपडेट तुम्हाला मिळाला असेल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाला आता गती देतील. धन्यवाद. हॅव अ गुड डे. टेक केअर.